एमपीएससी संदर्भात एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केली आहे. 24 वर्षाचा तरुण आहे. केवळ संधी मिळाल्यानंतर देखील ह्याच्यामुळे ते झालं नाही आणि लांबच झालंय. चिठ्ठी देखील मिळाली, त्यानं सगळं उल्लेख केलाय. नाही, ही आत्महत्या अत्यंत दुर्दैवी आहे. विशेषतः ते 2 वेळा परीक्षा पास झाले, दुसऱ्यांदा फायनल परीक्षाच झाली नाही, पहिल्या परीक्षेचा इंटरव्ह्यू झाला नाही. हे सगळं अतिशय गंभीर आहे. मला असं वाटतं की कुठेतरी एकूणच एमपीएससीचं जी कार्यप्रणाली आहे याचं पुनरावलोकन होण्याची आवश्यकता आहे. ज्या प्रकारे त्या ठिकाणी वेळ लागतो, ज्या प्रकारे इंटरव्ह्यूज होत नाही, आज तिथल्या अनेक जागा देखील रिकाम्या आहेत. एमपीएससीचे जे मेंबर्स आहेत ते देखील आपण भरलेले नाही आहेत. मला असं वाटतं हे योग्य नाही आहे. शेवटी आमची जी तरुण मुलं आहेत, अत्यंत अपेक्षेने ही सगळी मुलं अशा प्रकारच्या परीक्षा देतात आणि 2-2 वर्ष इंटरव्ह्यूज जर झाले नाहीत तर मला असं वाटतं की मग ही निराशा ही त्यांना येते. आम्ही एमपीएससीला स्वायत्तता दिली आहे, पण स्वायत्तता म्हणजे स्वैराचार नाही. त्यामुळे सरकारलाही आमची विनंती आहे की एमपीएससीच्या संपूर्ण कारभाराचा पुन्हा आढावा घेऊन कशा प्रकारे याच्यामध्ये पूर्ण परिवर्तन करून याला अधिक आपल्याला कारगर करता येईल असा प्रयत्न सरकारने केला पाहिजे.